तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल, आज पूर्वजाज रेसिपीज तुमच्यासाठी एक आगळ्या वेगळ्या लाडूची रेसिपी घेऊन आले आहेत. हे हरभऱ्याच्या पिठापासून बनलेले लाडू पौष्टिक तर आहेत, पण बनवायलाही अतिशय सोपे आहेत. कृतीमध्ये सर्वप्रथम एक कढई घेऊन त्यामध्ये सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे. इथे आपण एक कप सुकं खोबरं घेतलं आहे. हे सुकं खोबरं छान कुरकुरीत खरपूस भाजलं जावं म्हणून 2 ते 3 मिनिट आपण असंच परतून घेणार आहोत. आता 2 मिनिट होऊन गेली आहेत, हे खोबरं परफेक्टली भाजलं गेलंय. लक्षात ठेवा, हे इतपतच गोल्डन भाजून घ्यायचं आहे. आता हे खोबरं एका प्लेटमध्ये काढू आणि त्याच कढईमध्ये पांढरे तीळ भाजून घेऊ. इथे आपण 1/2 कप पांढरे तीळ घेतले आहे. हे तीळ छान खमंग भाजले पाहिजे, त्यासाठी साधारणपणे 3 ते 4 मिनिट हे असेच परतून घ्यायचे आहे. या स्टेजला आपण बघू शकतो, हे तीळ छान फुलले आहेत आणि मस्त खमंग वास देखील येतोय. आता आपण यामध्ये बारीक चिरलेले 1/2 कप काजूगर ऍड करूया. हे काजूगर बारीक करण्यासाठी तुम्ही मिक्सरला लावू शकता किंवा कटरवर बारीक तुकडे करून घेऊ शकता. तशाच प्रकारे शेंगदाणे हे बारीक करून ऍड करणार आहोत. इथे देखील आपण 1/2 कप शेंगदाणे घेतले आहेत. लक्षात ठेवा, या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे आणि जो कढईचा गरमपणा आहे त्यामध्येच आपण हे परतून घेणार आहोत. हे भाजून झालं की एका प्लेटमध्ये काढू. आता कढईमध्ये 1/4 कप तूप घ्यायचं आहे. तूप चांगलं गरम होऊन वितळू द्यायचं आहे. तूप तापल्यानंतर त्यामध्ये आपण हरभऱ्याचं पीठ ॲड करणार आहोत. आता हे हरभऱ्याचं पीठ कसं बनवलं त्याची स्टेप बाय स्टेप कृती तुम्हाला सांगतो. तर हे पीठ बनवण्यासाठी 1/2 किलो हरभरे मंद गॅसवर 1/2 तास खमंग भाजून घ्यायचे आहे. हे हरभरे थंड झाल्यानंतर मिक्सरला त्याची भरड करायची आहे. त्यानंतर या हरभऱ्याचे सर्व सालं काढून मग गिरणीमध्ये दळायला द्यायचं आहे. छान असं बारीक पीठ दळून घ्यायचं आहे. वजनी म्हणाल तर हे 300 ग्रॅम एवढं पीठ होतं. आता आपल्याला हे जास्त भाजायला लागणार नाहीये, कारण सुरुवातीला आपण पीठ देखील भाजून घेतलं आहे. पण लाडवाला छान खमंगपणा यावा यासाठी साधारणपणे 7 ते 8 मिनिट आपण हे असंच परतून घेणार आहोत. साधारण 8 ते 10 मिनिट होऊन गेली आहेत. आपण बघू शकतो याला छान तूप सुटलं आहे. ह्या स्टेजला गॅस बंद करूया. मगाशी आपण जे शेंगदाणे सुकं खोबरं तीळ आणि काजूगर भाजून घेतले होते ते आता ह्यामध्ये घालूया. आता ह्या सर्व गोष्टी छान मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर वळूया आपल्या पुढच्या प्रोसिजरकडे. हे बघा, अशा प्रकारे मस्त ढवळून घेतल्यामुळे सर्व गोष्टी छान एकजीव होतात. आता लाडवाचा पाक बनवायला घेऊया. त्यासाठी कढईमध्ये 2 टेबलस्पून पाणी घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये गूळ वितळवून घ्यायचं आहे. इथे आपण 2 कप गूळ घेतला आहे. एरवी इतर लाडवांसाठी जसा पाक बनवायचा असतो तशी कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर अजिबात नाही आहे. फक्त गूळ वितळवून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये गूळ छान विरघळला की त्यामध्ये आपण जे मगाशी मिश्रण बनवलं आहे ते ॲड करूया. आता आपण बघू शकतो गूळ छान विरघळला आहे. आता यामध्ये आपण मगाशी जे मिश्रण बनवलं होतं ते ॲड करूया. लक्षात ठेवा, या स्टेजला आपण गॅस बंद करणार आहोत आणि या वितळलेल्या गुळामध्येच हे सर्व मिश्रण घालणार आहोत. गूळ आणि हे मिश्रण छान एकजीव व्हायला हवं, त्यामुळे अशा प्रकारे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. हे लाडू थोडे कोमट असतानाच वळायला घ्यायचे आहे, त्यामुळे हे छान एकजीव झालं की त्यानंतर थोडा वेळ थंड व्हायला देऊ. आता हे मिश्रण बघितल्यावर तुम्हाला वाटेल की हे मिश्रण पातळ आहे, याचे लाडू वळले जातील का, पण हे थोडं थंड व्हायला दिलं की त्यानंतर याचे छान लाडू वळता येतात. आता हे मिश्रण हाताला सोसवेल इतपत कोमट झालं आहे. आता याचे लाडू वळायला घेऊ. अशा प्रकारे अगदी सहजपणे हे लाडू वळता येतात. जर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या स्टेप्स फॉलो केल्यात तर हे लाडू कधीच फसणार नाही. हे बघा, लाडू खाण्यासाठी तयार आहे. बघितलात ना किती सोप्या पद्धतीने हरभऱ्याच्या पिठापासून घरच्या घरी असे सुंदर लाडू बनवता येतात आणि एकटा माणूस अगदी सहज प्रकारे हे लाडू बनवू शकतो. हे बघा, बोले बोलेपर्यंत आपला दुसराही लाडू बनवून तयार झाला. सगळे लाडू तर बनवून झाले, पण एक लाडू तोडून बघूया हा नक्की झालाय तरी कसा. हे बघा, अगदी सॉफ्ट आहे, शिवाय तब्येतीसाठी अतिशय पौष्टिक, त्यामुळे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. असे हे लाडू बनवायला सोपे आणि तब्येतीला अतिशय उपयुक्त आहेत, त्यामुळेच ही रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आजचा हा प्रयत्न. त्यामुळे हो, ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसंच व्हिडिओ तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.